मंडळी नमस्कार, मी विलास बडे, तुम्ही पाहताय बडे मुद्दे। आजचा चर्चेचा मुद्दा अर्थातच धर्मवीर 2 सिनेमाच्या नंतर संजय राऊतांनी एका नव्या वादळात तोंड फोडलं। बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा आनंद दिघेंना मोठं करण्याचा प्रयत्न सुरू आहे का हा सवाल विचारत एक प्रकारे राऊतांनी नव्या वादळात तोंड फोडलं, त्यावरच आहे आजची बडे मुद्द्याची चर्चा। पण बघूया दिवसभरातले इतर काही महत्त्वाचे बडे मुद्दे। मुद्दा अर्थात अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याच्या आधी संजय राऊतांनी त्यांच्यावर तोफ डागली आहे आणि पवार ठाकरेंना राजकीयदृष्ट्या खतम करण्याचे शहांना डोहाळे लागल्याची राऊतांनी टीका केली, तर भाजपनेही त्यांच्यावर जोरदार पलटवार केला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंपेक्षा आनंद दिघेंना मोठं करण्याचा प्रयत्न होतोय असं संजय राऊत म्हणाले। धर्मवीर 2 सिनेमावरून दोन्ही शिवसेनेत जोरदार झुंपल्याचं पाहायला मिळत आहे। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मतांच्या टक्केवारीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे प्रतिदावे सुरू झालेत, त्यावरचाही स्पेशल रिपोर्ट आज आपल्याला बघायचा आहे बडे मुद्दे। पुढचा मुद्दा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातल्या कार्यालयाच्या बाहेर एका महिलेनं तोडफोड केली। धनश्री सहस्त्रबुद्धेची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं उघड झालं, पण सुरक्षेच्या बद्दल एक गंभीर सवाल निर्माण झाला। आणि आजचा शेवटचा मुद्दा, आधुनिक अभिमन्यू असल्याचा देवेंद्र फडणवीसांनी उल्लेख केला। काहीही झालं तरी माझा अभिमन्यू होणार नाही असं म्हणत फडणवीसांनी आज विरोधकांना एक प्रकारे मैदानात आपण आहोत आणि पुरून उरू असं सांगितलं। तर अर्थातच मंडळी, सिनेमा हे आज एक अतिशय प्रभावी माध्यम आपल्याकडे आहे। या माध्यमाचा राजकीय मंडळींनी मतपरिवर्तनासाठी आजवर मोठ्या खुबीनं वापर केल्याचं आपल्याला दिसून आलं आहे। महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर 2 राजकीय सिनेमे येत आहेत, एक धर्मवीर मुक्कामपोर ठाणे 2 आणि दुसरा 1 नंबर। यातल्या धर्मवीर 2 जोरदार चर्चा आहे, कारण 2022 प्रदर्शित झालेल्या धर्मवीर मुक्कामपोर ठाणे सिनेमाच्या प्रदर्शनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली सगळी उलताप आलं आपल्याला माहिती आहे। आता पुन्हा त्याचा सिक्वल आलाय, त्यावरून राजकारण पेटलं नसतं तरच नवल। आनंद दिघेंना भाजपच्या मदतीनं बाळासाहेब ठाकरेंच्या वर नेण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप संजय राऊतांनी केला आणि या आरोपांनी नव्या चर्चेला तोंड फुटलंय। मातोश्रीला धर्मवीर खटकतोय का हा सवाल आहे, बघूया स्पेशल रिपोर्ट। आनंद दिघे काय होते आम्हाला माहिती, जिल्हा प्रमुख होते ठाण्याचे, ते त्यांना आता भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं बाळासाहेब ठाकरेंच्या वर नेण्याचा प्रयत्न करत आहे, कारण बाळासाहेब ठाकरेंचे जे या महाराष्ट्रात पसरलेले लाखो लोक आहेत, समर्थक आहेत कुठेवर, ते एकनाथ शिंदेला मानत नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही शिवसेनेत नव्या वादाला तोंड फुटलंय। धर्मवीर 2 हा सिनेमा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित होतोय, सत्ताधारी शिवसेनेकडून त्याचं जोरदार प्रमोशन केलं जात आहे, पण त्यावरून आता नव्या राजकीय वादाचा सिनेमा सुरू झालाय। त्याला कारणीभूत ठरलंय संजय राऊतांनी केलेला हा दावा। धर्मवीरांची व्याप्ती काय होती आम्हाला माहित आहे, फडणवीसांना माहित नाही आणि एकनाथ शिंदेनाही माहित नाही। आनंद दिघे काय होते आम्हाला माहिती, जिल्हा प्रमुख होते ठाण्याचे, ते त्यांना आता भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं बाळासाहेब ठाकरेंच्या वर नेण्याचा प्रयत्न करत आहे। खर तर शिवसेनेतल्या फुटीनंतर पक्ष आणि वडील सोडल्याची टीका उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर केली, तर शिवसेना प्रमुखांच्या विचारांचे खरे वारसदार आपण असल्याचा दावा शिंदेकडून करण्यात आला। आता धर्मवीर सिनेमाच्या निमित्तानं दोन्ही शिवसेनेतला वाद प्रतीकांवर येऊन पोहोचलाय। बाळासाहेब ठाकरेंचे जे या महाराष्ट्रात पसरलेले लाखो लोक आहेत, समर्थक आहेत कुठेवर, ते एकनाथ शिंदेला मानत नाहीत, त्याच्यामुळे मग एक नवीन प्रतीक निर्माण करायचं अशा सिनेमाच्या माध्यमातून। आनंद दिघे एक निष्ठावंत शिवसेनेचे आमचे जिल्हाप्रमुख होते, पदाधिकारी होते।
संजय राऊतांच्या या टीकेवर शिंदेच्या शिवसेनेनं पलटवार केला नसता तरच नवल. सत्ताधारी शिवसेनेनं राऊतांवर बोथरी टीका केली आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा या संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी कायम द्वेष केला, कायम लोकांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम पाहून एक शब्द आहे शुद्ध मराठीत की कायम दिघे साहेबांवरती ही जळणारी मंडळी आहे. एकीकडे दोन्ही शिवसेने धर्मवीर सिनेमावरून वादाचा सामना रंगलाय, तर दुसरीकडे भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं. याच्या जो धर्मवीर तीन आहे त्याची पक्कता मिली. फडणवीस जे काढतायत काय धर्मवीर तीन, त्यांना काय धर्मवीर माहिती, त्यांना काय धर्मवीर माहिती. त्यांनी औरंगजेबावर सिनेमा काढला पाहिजे. महाराष्ट्र लुटाला जे नवीन औरंगजेब आणि अफजल खान येत आहेत दिल्ली आणि गुजरातमधून, त्यांनी त्यांच्यावरती सिनेमा काढला तर नक्कीच त्यांची चर्चा होईल. आनंद दिघेंवरून आजवर अनेक वेळा राजकारण झालंय. आनंद दिघे हयात असताना त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाल्याची टीका शिंदेच्या शिवसेनेकडून करण्यात आली होती. आता धर्मवीर टू सिनेमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा तो वाद उफाळून आलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मंडळी, या मुद्द्यावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे आणि